ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राज्यातील शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश शासनाने जारी केलेत. तर बीड जिल्ह्यातही दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. बुधवारी बीड येथे गेवराईत आठवडी बाजार असतो, मात्र कोरोना नियमांचं पालन व्हावं यासाठी फिरून वस्तू विक्री करण्याचे आदेश तहसीलदारांनी काढलेत. गेवराई शहरातील रस्त्यांवर विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनी गर्दी केल्याचं दिसतंय. या परिस्थितीकडे मात्र महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला त्यांच्या प्रशासनाकडून हरताळ फासल्याचं दिसून येत आहे. याविषयी नगर परिषद कार्यालयात विचारणा केली असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहे. तहसीलदार यांनी रहदारीस अडथळा तसेच गर्दी होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना राबवू असं सांगितलंय. कोविडच्या संदर्भामध्ये आज मकर संक्रांतीचा सण आहे, याबाबत आपण काय सूचना केल्या तरी सध्या वाहतूक कोंडीची अडथळा निर्माण होताना दिसत आहे, याबाबत तहसीलदार म्हणून काय सांगाल? सध्या मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने रस्त्यावर काही प्रमाणात गर्दी दिसत आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी काही ठिकाणी जाणवत आहे. तरीही वाहतूक कोंडी टाळण्याच्या दिशेने कालच प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. बाजार गेवराईतील विविध 6 ठिकाणी भरवण्यासाठी आम्ही परिपत्रक पण जारी केलं होतं, जेणेकरून गर्दी विभागून जाईल आणि बाजारामध्ये सामाजिक अंतर राखलं जाईल आणि त्यायोगे कोरोनाचा संसर्ग कमी होईल. नक्कीच शास्त्री चौकामध्ये रहदारीस मोठा अडथळा होत आहे, तसे अधिकृत तहसीलदार म्हणून पोलीस प्रशासनाला याबाबत काय सूचना द्या? पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन तसेच महसूल प्रशासन व सर्व संबंधित विभाग यांना यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत, त्या दृष्टीने आम्ही सर्व उपाययोजना राबवू. धन्यवाद. द व्हॉइस साठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई बीड.